तुम्ही सुरुवात केली आणि त्यांच्याशी कामगारांचा निर्णय सरकारने मागे घेतला की सत्ताधाऱ्यांना सत्ता हातात ठेवायची असेल तर लोकशाहीच्या शांततेच्या मार्गानं ही यात्रा करणाऱ्या युवकांच्याकडं त्यांनी दुर्लक्ष करता येणार नाही. गेलो तिथं, नारळ फोडला, कुदळ मारली, भाषणाला उभं राहिलो आणि सांगितलं की इथं कारखाना होणार नाही. तर माझ्या मते सरकारला याच्यात निर्णय घ्यायला भाग पाडावं लागेल आणि अनेक असे निर्णय तुम्ही या ठिकाणी घेतात. सन्माननीय संजयराव शेटे, अजयजी पाटील, प्रमिलाताई गायकवाड, जनार्दनाप्पा थोरात, मयुरेश पाटील, भगवानराव साळुंके, हे संघर्षाचं प्रतीक आणि लढाईचं प्रतीक तलवार साहेबांना देत आहे आदरणीय रोहित दादा पवार. कृपया पाठीमागे सरका. या हिंदुस्थानचा बुलंद आवाज, या हिंदुस्थानचा बुलंद आवाज, हिंदुस्थानचा बुलंद आवाज, आदरणीय शरद पवार साहेबांचं. सन्माननीय व्यासपीठ, व्यासपीठावर उपस्थित असलेले लोकसभा आणि राज्यसभेचे आमचे सगळे सहकारी, ज्यांचा आत्ताच आपण विचार ऐकले, ते सिनियर पाटील ज्यांनी हा सगळा अतिशय धाडसी आणि महाराष्ट्रातल्या सगळे तर देशाच्या कानाकोपऱ्यातल्या अस्वस्थ तरुणांच्या मनातला जो विचार आहे तो मांडून समाजामध्ये एक प्रकारची जागृती करण्याचा एक अतिशय मोठा कार्यक्रम हातामध्ये घेतला आणि महाराष्ट्रातल्या तरुणांच्या आशा आकांक्षा प्रफुल्लित करण्याच्यासाठी पुढाकार घेतला. ते रोहित पवार, त्यांचे सगळे सहकारी बंधू भगिनी, मला आठवतंय की एकदा असाच शेतकऱ्यांचा प्रश्न निर्माण झाला होता. त्याची मांडणी आम्ही विधिमंडळात केली, फारसं यश आलं नाही. मग ठरवलं, नागपूरला विधानसभेचं अधिवेशन होतं, या अधिवेशनाला शेतकरी दिंडी घेऊन जायचं. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातनं पंढरपूरला उन्हातानाचा विचार न करता आमचा वारकरी येतो, पांडुरंगाचं दर्शन घेतो आणि समाधानानं परत जातो. लोकशाहीचा किंवा लोकशाहीची पंढरी ही विधिमंडळात असते आणि म्हणून या पंढरीचं दर्शन त्या ठिकाणी घ्यावं आणि शेतकऱ्यांची मांडणी त्या ठिकाणी करावी हे आम्ही लोकांनी ठरवलं आणि जळगावपासून नागपूरपर्यंत दिंडी काढली. मला आठवतंय की सगळ्या रस्त्याने हजारोच्या संख्येनं या काळ्या आईची सेवा करणाऱ्यांनी सगळ्यांचं स्वागत केलं. जेवणाची व्यवस्था कुठं नसायची पण कधी कमतरता पडली नाही.
एखाद्या गावात पोचलो तर त्या गावच्या सगळ्या भगिनी दिंडी येणार म्हणून ट्रॅक्टरची ट्रॉली वजून वांग्या तयार करायचे, वांग्याचं वजीत करायचे आणि खाऊ घालायचे. एवढा मोठा प्रवास कुठेही अन्नधान्याची व्यवस्था करावी लागली नाही. आणि आज त्याही पेक्षा मोठी दिंडी आहे. ही 800 किलोमीटर ही काही लहान सहान दिंडी नाही. आणि एकंदर दिवस किती दिवस 42 ते 45 दिवस ही दिंडी निघते. ही दिंडी नव्या फेरीची आहे. ही दिंडी नव्या फेरीला आत्मविश्वास देणारी आहे. आणि ही दिंडी आजूबाजूच्या गावागावाच्या बंधू भगिनींना आणि तरुणांना एक प्रकारची प्रोत्साहन देणारी आहे. आणि म्हणून माझी खात्री आहे की जे परिवर्तन करायचे, जे निर्णय घेतले पाहिजेत हा तुमचा आग्रह आहे, त्याची प्रक्रिया या तुमच्या युवा संघर्ष मोर्चामधून होईल. आणि त्याचं उत्तम उदाहरण तुम्ही सुरुवात केली आणि कंत्राटी कामगारांचा निर्णय सरकारने मागे घेतला, म्हणजे अजून सुरुवात व्हायची, तेवढ्याच हा निकाल झाला. आणि तुम्ही ज्यावेळी सुरुवात कराल आणि नागपूरला पोहोचाल तेव्हा माझी खात्री आहे की सत्ताधाऱ्यांना सत्ता हातात ठेवायची असेल तर लोकशाहीच्या शांततेच्या मार्गानं ही यात्रा करणाऱ्या युवांच्याकडं त्यांनी दुर्लक्ष करता येणार नाही. आणि जर करण्याची भूमिका कुणी घेतली तर त्याची जबरदस्त किंमत ही सरकारला त्या ठिकाणी द्यावी लागेल. आणि म्हणून ही दिंडी ही यात्रा ही अत्यंत महत्वाची आहे. अनेक गोष्टी येतील. तुम्ही मोठा कार्यक्रम हातात घेता ज्याचा उल्लेख रोहितने बाकीच्या लोकांनी आधी केला की सरकारच्या धोरणामध्ये काही काही गोष्टी समजू शकत नाही की असे निर्णय का घेते. आता साधी गोष्ट आहे, शाळा चालू आहेत, शिक्षक नाहीत. शिक्षकाचा जागा किती रिक्त, 2,50,000. आणि बेरोजगारांची संख्या किती, त्यापेक्षा कितीतरी अधिक. अजून हा मुद्दा तुम्ही घेतला असतात की भरती झाली पाहिजे. शैक्षणिक संस्था चालतात चालवतात, पण काही लोक भरमसाठ फी घेतात. या पद्धतीची फी योग्य नाही. त्याच्याबद्दलचा फरक, त्याचं शुल्क हे फरक करण्याच्या बद्दलची भूमिका घेतली पाहिजे हाही मुद्दा या ठिकाणी तुम्ही मांडलेला आहे. शिक्षक आणि प्राध्यापकांची रिक्त पदं आहेत ती भरली पाहिजेत. आणि भरती प्रक्रिया MPSC मार्फत करणं असे निकाल तुम्ही या ठिकाणी घेतले. तुम्ही या ठिकाणी आणखी एक गोष्ट वाढली आणि माझ्या मतेची अत्यंत महत्वाची आहे. आणि ती म्हणजे संभाजीनगर, नाशिक, अहमदनगर, नागपूर, कोल्हापूर, सोलापूर, अमरावती अशी जी 2-4 शहरं आहेत तिथं IT क्षेत्राचा उल्लेख या ठिकाणी केला की त्याचा विकास केला. असा एक स्वतःचा अनुभव सांगतो. पुण्याच्या पासून 20 किलोमीटरवर एक साखर कारखाना होणार होता. त्या साखर कारखान्याच्या भूमिपूजनाला मला बोलवलं. तो कारखाना करणारे ग्रस्त आमचे
मिस्टर होते. त्यांचं नाव नाना नवले. नाना नवले हे कारखान्याचे चेअरमन, एकेकाळचे महाराष्ट्राच्या नाही तर देशाच्या सगळ्या विद्यापीठामध्ये कुस्तीमध्ये एक नंबरचं पारितोषिक मिळाले. आणि त्यांनी कारखाना करायचं ठरवलं सहकारी. आणि मला बोलवलं, गेलो तिथं, नारळ फोडला, कुदळ मारली, वाचनात उभं राहिलो आणि सांगितलं की इथं कारखाना होणार नाही. तुझं बोलले आले वेळ होण्याला बोलवलं आणि सांगतात कारखाना होणार नाही. म्हणजे नाही होणार, तुम्हाला मी इथं 20 वर्षा जागा देतो, तिथं कारखाना करा. म्हणजे इथं काय करायचं? म्हणजे इथं मला आयटीचं सेंटर करायचं. आयटीचं सेंटर काढलं, तुम्ही आज हिंजवडीला जाऊन बघा, तुम्हाला वेळ लागला तर आज त्या ठिकाणी एक प्रकारचा चमत्कार झालेला. आणि त्यावेळेला जमीन पाहिजे होती. आयटी सेंटर करायचं किंवा कुठला उद्योग करायचा तर जमीन नसते. आता जमीन कुठे आणायची? मग आठवलं की आमच्या वेळेस एक आमचा सहकारी होता आणि तो MIDCचा प्रमुख आहे, त्याचं नाव श्रीनिवास पाटील. त्यांना सांगितलं आणि आज दिवसाच्या आज काही 1000 एकर जमीन ॲक्वायर करून ताब्यात दिली, करा म्हणजे काम सुरू करतो. तो निर्णय त्या ठिकाणी राबवला. हे उदाहरण यासाठी मी देतोय की आज अशा प्रकारच्या उद्योगांची उभारणी करणं ही महाराष्ट्राची गरज आहे आणि त्यासाठी संघर्ष यात्रा आग्रह ठरत असेल तर माझ्या मते सरकारला याच्यात निर्णय घ्यायला भाग पाडावा लागेल. आणि अनेक असे निर्णय तुम्ही या ठिकाणी घेतात, मी काही खोलात जाऊ इच्छित नाही, पण तुम्ही ज्या मागण्या केल्यात त्या कंसाची नोकर भरती असो, अवाजवी परीक्षा शुल्क असो, शाळा दत्तक योजना असो, समोर शाळा योजना असो, नोकर भरतीचा भ्रष्टाचार थांबवणं असो, हे सगळ्या निर्णयाच्या बद्दल सरकारशी बोलावं लागेल. हवं असेल तर रोहित यांच्या सहकार्यांना एक मी माहिती देऊ इच्छितो की तुम्हाला वाटत असेल तर या सगळ्या मागण्या तुम्ही एकत्रित करा, मुख्यमंत्र्यांच्या कानावर घाला. तुमची इच्छा असेल तर मी मुख्यमंत्र्यांना सांगतो की या तरुणांच्या मागण्यासाठी बैठक बोलवा. मी स्वतः तुम्हा लोकांच्या विरोधात बैठकीला मी स्वतः हजर राहतो आणि त्यांना हे मागण्याची सनद आपण त्यांना देऊ आणि किती दिवसात कोणता निर्णय तुम्ही घेता यासंबंधीची स्वच्छ विचारणा त्यांच्याकडून करू. त्यांनी काम आपलं केलं तर अभिनंदन करू, नाही केलं तर काय कार्यक्रम करायचा ते ठरव. पण माझी खात्री आहे की राज्याचे मुख्यमंत्री तुम्हा लोकांच्या प्रश्नाच्याबद्दल गांभीर्यानं बघतील आणि या प्रश्नाची सोडवणूक करतील. एवढंच या ठिकाणी सांगतो. रोहित आणि त्यांच्या सहकार्यांनी हा जो कार्यक्रम हातामध्ये घेतलाय हा सवन रस्त्याने जात असताना तिथल्या तरुणांचा एक आत्मविश्वास तुम्ही वाढवाल आणि महाराष्ट्राचा चेहरा बदलायला आज नवी फिरी रस्ते उतरली आहे हे दाखवाल. एवढंच या ठिकाणी सांगतो आणि माझे 2 शब्द संपवतो.